नाही, पूजा करताना भगवद्गीतेचे श्लोक उच्चारतात, ज्यांचं तोंड किमान जेवताना तरी देवाचं नाव घेतय, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता कुणाचे। हे एवढं तरी ज्याच्या तोंडाला येतंय ना, त्याचं तोंड भाग्यवान आहे। आणि ज्या तोंडाला जेवण करताना सुद्धा देव आठवत नाही, त्याचं तोंड नाही ते सापाचं वारुळ आहे। वारुळ माहिती आहे तुम्हाला, या पहाडीत खूप आहेत। ज्याचं तोंड देवाचं नाव घेत नाही, त्याचं तोंड नाही, काय आहे ते सापाचं वारुळ आहे। हे मी माझ्या मनानं सांगत नाही, पैठण निवासी शांतिब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, नामा विनमुख सर्पाचे ते वीर। ज्याच्या तोंडाला देवाचं नाव नाही ते सापाचं वारुळ, सर्पाचं वीर, त्याला वारुळ म्हणतो आपण। म्हणून भगवान परमात्माचं नाम घेतलेलं देवाला आवडतंय। आणि जो जीव देवाचं नामस्मरण करत नाही, भाग्यवान आहात तुम्ही, भागवताच्या माध्यमातून आपल्याकडनं नामचिंतन होतंय। कुणाला जप करण्याची सवय असेल ते सुद्धा लोक भाग्यवान आहेत। कुणाला तुळशीला पाणी घालताना देवाचं नामस्मरण करण्याची सवय असेल, भाग्यवान आहात तुम्ही। पण ज्यांच्या तोंडाला चुकून सुद्धा देवाचं नाव येत नाही, ते एवढे फुटक्या नशिबाचे आहेत। किती त्यांचं नशीब फुटलेलं आहे सांगेन मी तुम्हाला, एवढे कम नशिबे आहेत ते। संत गुरु नानक यांनी सांगितलंय, जर नाम आपल्या जीवनामध्ये नसेल तर त्या माणसाचं जीवन कसं आहे। पंछी पंख बिना, जर नामस्मरण आपल्या जीवनात नसेल तर आपलं जीवन कसं आहे। पंछी पंख बिना, हत्ती दंत बिना, इनारी पुरुष बिना, वेशा पुत्र पिता बिन हीना, वैसे प्राणी भजन बिना, सुमिरन कर रे, सुमिरन कर रे, सुमिरन कर रे, मेरे मना तेरे बीती उमर मंदिर दीप बिना, जैसे तरुवर फल भी नहीं ना, वैसे प्राणी भजन बिना, सुमिरन कर रे, पंछी पंख बिना, पंख कापलेला पक्षी त्याला महत्व आहे, पंखच नाही त्याला पक्षी म्हणून म्हणतो का आपण। पंख नाही, बिना पंखाच्या पक्षाला महत्व आहे का, झोपल्या काका। बिना पंखाच्या पक्षाला किंमत आहे का, तो पक्षी होईल का, नाही। पंखाशिवाय पक्षाला किंमत नाही। पंछी पंख बिना, हत्ती दंत बिना, हत्तीला जर दात नसेल तर त्याला शोभा नाही। नारी पुरुष बिना, पतीशिवाय सौभाग्यवतीचं जीवन त्या ठिकाणी कठीण आहे।
विषा पुत्र पिता भी नहीं ना। विषेच्या मुलाला वडिलांचं नाव सांगता येत नाही, काय त्याच्या जीवाची अवस्था असेल। ज्या विहिरीला पाणी नाही त्या विहिरीला काय किंमत आहे रांजणी गावात? गावाचं नाव रांजणी, पण रांजणीला जर पाणी नसेल तर? अगदी तसंच विहिरीच आहे, विहिरीला पाणी नसेल तर त्या विहिरीला किंमत नाही। धेनू क्षीर दूध न देणारी गाय काय किंमत आहे तिला? उगी सांभाळायची म्हणून सांभाळायची, तिथ्यात जीव असतो का? तिनं पोटभर खाल्लंय का पाणी पिली का? एकदा बांधून टाकली की जय हरी। दूध न दिल्यामुळे तिची ती अवस्था। धेनू क्षीर मंदिर दीप विना, ज्या मंदिरात दिवा लागला नसेल, अखंड नंदादीप नसेल, ते मंदिर मंदिर कसलं होणार? अगदी तसंच फळ न लागलेलं झाड, त्या झाडाला सुद्धा काही किंमत नाही। तसं भजन न करणाऱ्या माणसाला काही किंमत नाही। जसं या गोष्टीला काही किंमत नाही आतापर्यंत सांगितलेली यादी, अगदी तसंच ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण नाही तो व्यक्ती व्यक्ती नाही, तो माणूस माणूस नाही, त्या तो आणि पशु दोन्ही सारखेच आहे। पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, तशी पशु सारखी आपली अवस्था होईल। लक्षात घ्या, दानवाचा मानव होईल, मानवाचा त्या ठिकाणी महामानव बनेल, पण त्याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण आपल्याला करावं लागेल। आणि देवाचं नाव घेतलं की आपोआप आपल्यामध्ये चांगली गुण उत्पन्न होतात। देवाच्या नामस्मरणाने आपण काहीतरी चांगलं करावं ही इच्छा जागी होते, कधी होते? देवाचं नाव घेतल्यानंतरच। जोपर्यंत नामस्मरण करत नाही तोपर्यंत चांगलं काही करावं याची इच्छा निर्माण होत नाही, आणि चांगलं केल्याशिवाय आपण महामानव बनू शकत नाही। आपल्यातलीच असतात माणसं आपल्यासारखी। बापूंच्या समवेत भरपूर टीम आहे, पण बऱ्याच लोकांच्या तोंडून, म्हणजे बापूंचे मित्र सुद्धा बापूंचं नाव घेतात। का घेतात? सेवेशिवाय माणसाला महत्व येत नाही। मग कुठे जा तुम्ही जगाच्या पाठीवर, सेवा करा, आपोआप माणसाचं महत्व वाढत जात आहे। मानवाचा महामानव होण्यासाठी तुम्हाला काहीतरी चांगली कर्म करावी लागणार आहे। काय करायचं आपण? भला किसी का भज न सको तो भुला किसी का मत करना, भला किसी का भज न सको तो भुला किसी का मत करना, दुष्ट जीवन सकते दो काटे बन कर मत लेना, काटे बन कर मत लेना, भला किसी का भर न सको तो
बोला किसी का मत करना। सप्ताहाला मदत करता नाही आले तर काही हरकत नाही, पण वर दगड फेकायची तरी काम करू नका। चांगलं नाही काही करता आला तर कोणाचं वाटोळ तरी करायचं नाही, कुणाचं लग्न जुळवता नाही आलं तर लग्न मोडायचं तरी काम करायचं नाही। बंधन सको भगवान अगर तुम्हाला देव नाही होता आलं ना काही हरकत नाही, कम से कम इंसान बनो। माणूस तरी वाचले नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो। सदाचार अपना न सको तो पाप में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना। दादा फूल हूं ना,